गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर स्टार्टेड रिविजन. आज आपल्याला चैप्टर नंबर 9 एंड चैप्टर नंबर 10 यावर रिविजन घ्यायची आहे. तर चैप्टर नंबर 9 बर्टी एंड द लॉ एंड क्यूब हा एक लेसन आहे आणि याची जी थीम आहे ती नेचरवर आधारित आहे. तर बर्टी एंड द लॉ एंड क्यूब यामध्ये जे हार्डवर्ड्स आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे लर्न करून ठेवायचे आहे. त्यावर तुम्हाला मॅच द पेअर किंवा एखादं मिनिंग वगैरे विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही हे जे हार्डवर्ड्स आहे ते सुद्धा करायचे आहे. आणि यावर आहे कम्प्लीट दिस सेंटेन्स. फर्स्ट आहे द आयजेस ऑफ द थ्री हायनास वेअर फिक्स ऑन द वॉटर होल. तर ते जे तीन हायनास होते ते वॉटर होलच्या समोर काय होते उभे होते कारण तिथे एक छोटासा लॉन क्यूब होतं म्हणून. सेकंड आहे द बर्टी ट्राईड टू चेस अवे द हायनास बाय. बर्टीनी त्या हायनाचा पाठलाग केला बाय इलिंग स्क्रीमिंग अँड वेविंग हिज हँड्स वाईडली. त्यांनी बर्टीनी त्या हायनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला का बरं की त्यांनी ओरडून खूप भयानक असे वेगवेगळे आवाज काढून त्यांनी हाताने त्यांचा पाठलाग केलेला होता. थर्ड नंबर आहे द हायनाज वेअर फायनली चेज अवे बाय. आणि सर्वात शेवटी हायनाचा जेव्हा पाठलाग केला तर कोणी पाठलाग केला बर्टीज मदर विथ अ शॉट फ्रॉम हर रिफिल. फोर्थ नंबर आहे आफ्टर द क्यूब वॉज गिवन सेवरल बाथ बर्टीज मदर ॲग्रीड दॅट. तर नंतर त्यांनी त्या लॉयन क्यूबला आपल्या घरी नेलं आणि घरी नेल्यानंतर त्याची चांगल्या प्रकारे आंघोळ करून दिली आणि त्याच्या आईनीसुद्धा कबूल केलं द लॉयन क्यूब वॉज इंडीड व्हाईट. तर त्यांनी तीन चारदा त्या लॉयन क्यूबची काय केली बात केली आंघोळ केली आणि तीन चारदा त्याची बात केल्यानंतर तो खूप पांढराशुभ्र असा लॉयन क्यूब होता. आणि त्याच्या आईनीसुद्धा कबूल केलं की खरोखरच हा पांढरा म्हणजे व्हाईट कलरचा लॉयन क्यूब आहे. नेक्स्ट 5 नंबर बर्टी वूड रीड टू द लॉयन क्यूब फ्रॉम द बुक. तर बर्टीनी ते लॉयन क्यूबला एक बुक्समधून वाचून दाखवलं. तर पीटर अँड द वुल्फ ही स्टोरी त्याने त्या बुक्समधून काय वाचून दाखवली त्या लॉयन क्यूबला बर्टीनी. अँड प्रॉमिस हिम आणि त्याला प्रॉमिस केलं ही वूड नेवर लेट हिम गो ऑफ टू अ झू अँड लिव्ह बिहाइंड बार्स लाईक द वुल्फ इन द स्टोरी. आणि त्यांनी प्रॉमिस केलं त्याला की तो कधीही त्याला झूमध्ये टाकणार नाही किंवा नेणार म्हणजे तिथे त्याला राहायला नेणार नाही. बिहाइंड बार्स लाईक द वुल्फ इन द स्टोरी. ज्याप्रमाणे या स्टोरीमधला उल्फ आहे त्याचप्रमाणे आपण त्याला झूमध्ये नेणार नाही. 6 नंबर आहे बर्टीज मदर वूड हार्डली ब्लँक्स आफ्टर द लॉयन क्यूब केम टू लिव विथ देम. आणि शेवटी बर्टीची जी आई होती ती खूप त्या लॉयन क्यूबचं करून खूप आजारी पडली. एवर बी इल आफ्टर द लॉयन क्यूब केम टू लिव विथ देम. जेव्हा तो लॉयन क्यूब त्यांना सोडून गेला तेव्हा त्याची आई खूप आजारी पडली. तर हे कम्प्लीट दिस सेंटेन्स आपण कम्प्लीट केलेलं आहे. यावर आधारित क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे हाऊ मेनी हायनाज हॅड आईज फिक्स ऑन लॉयन क्यूब. तर किती हायनाज होते जे लॉयन क्यूबच्या समोर उभे डोळे असे पाहून उभे होते. त्याचा आन्सर आहे थ्री हायनाज हॅड आईजेस फिक्स ऑन लॉयन क्यूब. किती हायनाज होते थ्री हायनाज. सेकंड नंबर आहे व्हाय डीड बर्टी रन आउट टू द वॉटर होल. बर्टी त्या वॉटर होलकडे का बरं धावत गेला. त्याचा आन्सर आहे बर्टी रॅन आउट टू द वॉटर होल बिकॉज ही हॅड सीन अ लॉयन क्यूब गोइंग टू बी अटॅच बाय हायनाज. ही वॉन्टेड टू सेव्ह इट फ्रॉम देम त्याला वाचवण्यासाठी. थर्ड नंबर आहे व्हॉट डीड द क्यूब्स डाईट कन्सिस्ट ऑफ. तर त्या क्यूबचं जेवण कसं होतं आहार कसा होता. त्याचा आन्सर आहे द लॉयन क्यूब्स डाईट कन्सिस्टेड ऑफ मिल्क 4 टाइम्स अ डे अंटील लॅटर ऑन व्हेन ही लॅप फ्रॉम द सूप बाउल अँड एट लॉट्स ऑफ इम्पला मीट. त्याला हे सर्व खायला पाहिजे होतं त्याच्या आहारामध्ये.
याआधी सुद्धा आपण चॅप्टर नंबर 9 आणि 10 जे पूर्ण क्वेश्चन आन्सर आहे ते आपण राईट डाऊन करून घेतलेले होते. आता आपल्याला फक्त जे क्वेश्चन आहे त्यावर आपण फक्त रिव्हिजन मारलेली आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10 अ फ्रेंड इन नीड. आणि हा जो चॅप्टर आहे त्याची थीम आहे चाइल्डहुडवर आधारित आहे. ही मित्रांवर मित्रांची स्टोरी आहे. यामध्ये मित्र आहेत स्वामीनाथन आणि मनी. हे दोघेजणं त्याच्या मित्राकडे जातात, राजम नावाच्या मित्राकडे जातात. तो त्यांना इन्व्हाइट करतो त्याच्या घरी. तर कशासाठी इन्व्हाइट करतो हे आपण या लर्नमधून शिकलेलो आहो, बघितलेलं आहो. तर अशा प्रकारे हे जे हार्डवर्ड्स आहे प्रत्येक लेसनमधले तुम्हाला हार्डवर्ड्स लर्न करायचे आहे. तर फर्स्ट आहे टिक द करेक्ट सेंटेन्स. टिक द करेक्ट सेंटेन्स म्हणजे जे करेक्ट सेंटेन्स आहे त्यावर टिक करायचे. फर्स्ट आहे कबीर स्ट्रीट रॅन इन फ्रंट ऑफ द मार्केट. कबीर स्ट्रीट म्हणजे रस्ता हा जो होता तो मार्केटच्या समोर होता. तर ते सेंटेन्स काय आहे, क्रॉस आहे. सेकंड आहे स्वामीनाथन वॉन्टेड टू हार्म हिज एनिमी. स्वामीनाथनला वाटायचं का की त्याच्या शत्रूंना आपण इजा पोहोचावी म्हणून, नो, ते सुद्धा सेंटेन्स फॉल्स आहे. थर्ड आहे स्वामीनाथन प्रिटेंडेड टू बी अ ब्लाइंड बॅट. स्वामीनाथनने एका आंधळ्या बॅटचा रोल केलेला होता का, तर फॉल्स. फोर्थ नंबर आहे राजम वॉज द पोलीस कमिशनर सन. तर राजम हा पोलीस कमिशनरचा मुलगा होता, ते सुद्धा सेंटेन्स फॉल्स आहे. फाईव्ह नंबर आहे राजम कॉम्प्लिमेंटेड बोथ मनी अँड स्वामीनाथन ऑन देअर ॲक्ट. तर राजांनी मनी आणि स्वामीनाथननी जो रोल केलेला होता ब्लाइंड डॉग आणि डॉग ब्लाइंड पपी आणि किटनचा जो रोल त्यांनी केलेला होता त्यावर राजमनी कॉम्प्लिमेंट दिलं होतं त्यांना. तर ते जे सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे आन्सर दिस क्वेश्चन. फर्स्ट आहे हू वेंट टू राजन हाऊस. तर राजनच्या हाऊसमध्ये कोण गेलेलं होतं, त्याचं आन्सर आहे स्वामीनाथन अँड मनी वेंट टू राजन हाऊस. स्वामीनाथन आणि मनी त्याच्या राजनच्या घरी गेलेले होते. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे हू थ्रू ओपन द कप बोर्ड अँड डिस्प्ले द प्राइजेस. तर कपबोर्ड कोणी उघडलं आणि त्याच्यामधले प्राइजेस त्यांनी जे ठेवले होते ते कोणी दाखवले, तर त्याचा आन्सर आहे राजम थ्रू ओपन द कप बोर्ड अँड डिस्प्ले द प्राइजेस. थर्ड नंबर आहे व्हॉट वॉज पिया गोइंग टू गेट. पीला काय मिळालं होतं, तर त्याचा आन्सर आहे पी वूड गेट अ मार्वलस लिटिल पेन. त्याला त्या कपबोर्डमध्ये मिळालेला होता. फोर्थ नंबर आहे हू डीड राजन इन्व्हाइट अँड व्हाय. तर राजांनी कोणाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि कशासाठी, त्याचं आन्सर आहे राजन इन्व्हाइटेड एव्हरी वन टू कम फॉरवर्ड. त्यांनी सगळ्या मित्रांना त्याच्या जे काही मित्र होते त्यांना बोलवलं होतं अँड से दॅट दे वूड हॅव नो मोर एनी. आणि त्यांना सांगितलं होतं की यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचं शत्रुत्व करायचं नाही. नंतर बघा ग्रामरमधला एक कंजक्शन आहे उभयान्वयी अवयव. ते फिल इन द ब्लँक्स विथ कंजक्शन फ्रॉम द बॉक्स. या बॉक्समधले जे कंजक्शन आहे ते आपल्याला भरायचे आहे. फर्स्ट आहे थिंग्स वे आर डिफरंट ब्लँक्स आय वॉज यंग. तर व्हेन हा जो कंजक्शन आहे तो आपण यूज केलेला आहे. सेकंड ब्लँक्स ही वॉज अनवेल ही इन्स्टेड ऑन पार्टिसिपेटिंग इन द शो. तर सेकंड नंबरच्या ब्लँक्समध्ये आपण ऑल्दो हा कंजक्शन वर्ड्स यूज केलेला आहे. थर्ड नंबर आहे यू कॅनॉट बी अ डॉक्टर ब्लँक्स यू हॅव अ डिग्री. तर थर्ड नंबरच्या ब्लँक्समध्ये आपण अनलेस हा जो वर्ड्स आहे तो यूज केलेला आहे. फोर्थ नंबर आहे ही इज अ रिच ब्लँक्स हंबल मॅन. तर फोर्थ नंबरच्या ब्लँक्समध्ये आपण बट हा कंजक्शन वर्ड्स यूज केलेला आहे. फाईव्ह नंबर आहे आय सॉ हिम लिव अँड अवर्स ब्लँक टू ॲगो. तर फाईव्ह नंबरच्या ब्लँक्समध्ये आपण ऑर हा कंजक्शन वर्ड्स यूज केलेला आहे. सिक्स नंबर आहे लेट सुमू मेक द बेड ब्लँक्स आय मेक डिनर. तर सिक्स नंबरच्या ब्लँक्समध्ये आपण व्हाईल हा वर्ड्स यूज केलेला आहे. सेवन वी आर गेटिंग टायर्ड ब्लँक्स वी स्टॉप फॉर सम
रेस. सेवन नंबर च्या ब्लँक्स मध्ये आपण सो हा कंजक्शन वर्ड्स यूज केलेला आहे. एट नंबर आहे ब्लँक्स, इट वॉज अ मंडे, द शॉप इन द मार्केट वेअर क्लोज. तर एट नंबर च्या ब्लँक्स मध्ये आपण सीन्स हा कंजक्शन वर्ड्स यूज केलेला आहे. अशा प्रकारे हा जो फिल इन द ब्लँक्स विथ कंजक्शन वर्ड्स आहे हा सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण चॅप्टर नंबर 11 वर रिव्हिजन घेऊ.